नमस्कार विद्यार्थी हो इयत्ता सहावी विषय मराठी आपल्या पाठ्यपुस्तकातील कविता क्रमांक म्हणजे जीवन या कवितेचा स्वाध्याय आपण अतिशय सोप्या भाषेमध्ये या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत स्वाध्यायमधला पहिला प्रश्न आहे दोन ते तीन वाक्यांत उत्तरे लिहा आणि प्रश्न आहे गुलाबाचे मोठेपण कवीने कसे सांगितले आहे या प्रश्नाचं उत्तर आहे गुलाबाच्या फुलाभोवती काटेही उगवतात पण गुलाबाचे मोठे पण हे कि या काट्यांना ते दोष देत नाही कोणतीही तक्रार करीत नाही हा प्रश्न आहे ग्रीष्म ऋतूमुळे धरणीवर कोणता परिणाम होतो उत्तर आहे ग्रीष्म ऋतूत पडणारे कडक ऊन धरणीला भाजून काढते ही प्रश्न आहे निराश आशा कवीला कोणाबद्दल वाटते या प्रश्नाचं उत्तर आहे आकाशाचे रंग रोजच बदलत असतात त्यामुळे निराश अशा कवीला नक्षत्रांबद्दल वाटते ई प्रश्न आहे सुखदुःखाची ऊन सावली म्हणजे काय या प्रश्नाचं उत्तर आहे निसर्गात ऊन सावलीचा खेळ नेहमीच सुरू असतो कधी ऊन तर कधी सावली पडते जीवनातही सुखदुःख याप्रमाणेच येत असते कधी सुखाचे ऊन तर कधी दुःखाची सावली पडते आता ऊ प्रश्न आहे आयुष्याचा त्याग करू नको असे कवी का म्हणतात उत्तर आहे आपले आयुष्य बहुमूल आहे आपल्याला ते एकदाच मिळते पुन्हा परत मिळत नाही आणि म्हणून आयुष्याचा त्याग करू नको असे कवी म्हणतात प्रश्न दुसरा आहे थोडक्यात उत्तरे लिहा आणि त्याच्यामध्ये अप्रश्न आहे मनासारखे सारे काही घडते का यासाठी कवी कोणाकोणाची उदाहरणे कवितेतून देतात या प्रश्नाचं कुना उत्तर या, प्रश्ना या प्रकारे आपल्याला लिहिता येईल मनासारखे सारे काही घडते का, का यासाठी कवींनी खालील उदाहरणे दिली आहेत एक फुले गळून पडली तरीही न झडणारे झाड दोन काट्यांभोवती फुलणारा गुलाब तीन वसंत ग्रीष्म हे दोन ऋतू व धरती चार रंग बदलणारे आकाश व दाटून येणारे काळे ढग पाच अमावस्या व पौर्णिमा आणि सहा सुख दुःख व ऊंच सावली अशा प्रकारची उदाहरणे आपल्या मनासारखं काहीच घडत नाही तर हे सांगण्यासाठी कवींनी दिलेली आहेत हा प्रश्न आहे कवीने माणसाला कोणता बहुमोल संदेश दिला आहे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या प्रकारे लिहिता येईल बहुमोल जीवन या कवितेतून कवींनी सांगितले आहे की जीवनात आपल्या मनासारखे सर्व काही घडत नाही आपल्या वाट्याला जे सुखदुःख येते ते भोगावेच लागते समस्या संकटे यांना आपण सहजपणे सामोरे गे, सामोरे गेलो पाहिजे आपल्याला मिळालेल्या बहुमोल आयुष्याचा त्याग करू नये परत आपल्याला हे आयुष्य मिळत नाही म्हणून हसत हसत आनंदाने आपले आयुष्य जगले पाहिजे असा बहुमोल संदेश कवींनी या कवितेतून दिला आहे प्रश्न तिसरा आहे तुम्ही ठरवलेल्या गोष्टी घडत नाहीत तेव्हा तुम्ही काय करता या प्रश्नाचं उत्तर आहे मी मनाशी काही गोष्टी ठरवतो काही वेळेस जे ठरवले आहेत ते घडते परंतु असे प्रत्येक वेळी घडेलच असे नसते मला गिअरची सायकल वाढदिवसाला हवी असे बाबांना सांगितले बाबांनी यावर्षी सायकल घेणे आपल्याला शक्य नसल्याचे सांगितले अशा वेळी मी निराश होत नाही माझ्या आवडीनिवडी भाऊभावना यांवर मी नियंत्रण ठेवतो आज भलेही सायकल मिळाली नसली तरी पुढे मिळणार नाही असे होणार नाही मी याबाबतीत आशावादी राहतो जे मिळाले नाही त्याऐवजी जे माझ्याकडे आहे त्यामध्ये मी आनंद मानतो अशा प्रकारे आपण स्वतः आपला विचार करून अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं लिहू शकतो हा प्रश्न दिलेला आहे ढग दाटून येतात परंतु पाऊस पडत नाही तेव्हा तुमच्या मनात कोणते विचार येतात या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या प्रकारे लिहिता येईल आकाशात दाटून येणारे ढग काही वेळेस पाऊस देत नाहीत जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते तेव्हा दुष्काळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते अशा वेळेस त्या पाण्याचे नीट व्यवस्थापन करणे पिण्याच्या पाण्याचे साठे जपून वापरणे आवश्यक आहे पाणी वाया जाणार नाही यासाठी जनजागृती केली पाहिजे अशा पद्धतीनं आपण या प्रश्नाचं उत्तर लिहिलेलं आहे ही प्रश्न आहे खूप ऊन लागू लागले कि तुम्ही सावली शोधता सावलीमध्ये येताच तुम्हाला काय वाटते या प्रश्नाचं उत्तर या प्रकारे लिहिता येईल खूप ऊन लागले तर मी हैराण होतो अशा वेळी कधी एकदा गार सावलीत बसता येईल असे वाटते एखाद्या झाडाची सावली मिळाली की खूप आनंद होतो थंडगार वाटते मंद वाऱ्याची झुळूक गंगाला स्पर्श करून गेली की मन प्रसन्न होते शरीराला आलेला थकवा निघून जातो नवीन उत्साह निर्माण होतो अशा प्रकारे याही प्रश्नाचं उत्तर आपण लिहू शकतो आता खेळू या शब्दांशी मध्ये आपल्याला काही कृती दिलेल्या आहेत त्यामधील अकृती आहे त्या या कवितेत सुखदुःख ऊन सावली असे विरुद्धार्थी शब्द जोडून आले आहेत असे प्रत्येकी पाच शब्द लिहा आपण विचार करून आत्तापर्यंत आपल्याला अशा प्रकारचे कितीतरी शब्द येऊन गेलेले आहेत थोडा विचार केला तर आपल्याला याच प्रकारचे काही शब्द ज्यांचा विरुद्धार्थी शब्द हे जोडून आलेले असलेले शब्द नक्की मिळतील पहा फायदा तोटा लहान मोठा जमा खर्च खरेदी विक्री उंच सख असे शब्द आपल्याला दैनंदिन व्यवहारामध्ये नक्की आपण बोलत असतो किंवा आपल्या कानावरती ते पडत असतात थोडा विचार केला तर यापेक्षा सुद्धा आणखीन काही शब्द तुम्हाला नक्की त्या ठिकाणी आठवतील प्रयत्न करा आणि लिहा आप हा समानार्थी शब्द लिहा आपल्याला काही शब्द दिलेले आहेत आणि त्यांचे समानार्थी शब्द आपल्याला लिहायचे आहेत पहा पहिला शब्द आहे लतिका आणि अर्थातच समानार्थी शब्द त्यासाठी वेल असा आहे दुसरा शब्द आहे धरणी अर्थातच त्याचा समानार्थी शब्द धरती असा आहे देह हा शब्द जो आहे तर त्याला शरीर असेही आपण म्हणू शकतो नभ या शब्दासाठी समानार्थी शब्द आकाश असा आहे आता आपल्याला व्याकरणावरच्या काही कृती दिलेल्या आहेत की खालील धातूंपासून धातु साधी ते तयार करा आता मूळ धातू आणि या मूळ धातूला जे प्रत्यय लागतात तर ते प्रत्यय लागून धातु ला ला तयार होतात त्यालाच व्याकरणामध्ये कृदंते असं सुद्धा म्हणतात आता इथे मूळ धातू बोल आहे आणि याच्यापासून विविध प्रत्यय लागून कोणती धातु तयार होतात ते आपल्याला दिलेली आहेत की जसं बोलणे बोलता बोलत बोलणारा बोलून आणि बोलला अशा प्रकारचे आपल्याला हे जे शब्द आहेत तर ते इथे सांगता येतात आता कर हा मूळ धातू आहे आणि त्याची जी धातू साधिता आहेत वेगवेगळे वे प्रत्यय लागून ते कसे तयार होतात तर करणे करणारा करीत करून केला करता असं कर या धातूपासून ही धातू साधित तयार होतात धाव असा शब्द असेल मूळ धातू तर त्याच्यापासून धातू साधित या प्रकारे तयार होतात धावणे धावता धावणारा धावला धावून धावत अशा प्रकारे ही धातू साधित आपण समजून घेतले आता पहा इथे कृती दिलेली आहे खालील वाक्यांतील संयुक्त क्रियापदे अधोरेखित करा क्रियापद व क्रियापदांचे प्रकार याचा स्वतंत्र व्हिडिओ मी बनवलेला आहे तो तुम्ही जर चांगल्या प्रकारे अभ्यासला तर नक्कीच त्या ठिकाणी तुम्हाला संयुक्त क्रियापदे म्हणजे काय आणि वाक्यामध्ये येणारी संयुक्त क्रियापद तुम्हाला ओळखता येतील आता इथे पहिलं वाक्य दिलेलं आहे मुले योगासनाची प्रात्यक्षिके पाहिला गेली तर पाहिला गेली हे संयुक्त क्रियापद या वाक्यामध्ये आलेलं आहे दुसरं वाक्य आहे पालक मुलांसाठी सतत राबत असतात तर राबत असतात हे संयुक्त क्रियापद आलेलं आहे आता संयुक्त क्रियापदामध्ये धातुसाधित आणि सहाय्यक क्रियापद मिळून हे संयुक्त क्रियापद तयार होतं जसं पहिल्या उदाहरणामध्ये पाह पाहिला हे काय आहे की धातुसाधित आहे आणि गेली हे सहाय्यक क्रियापद आहे आणि धातुसाधित पाहिला हे क्रियापद आणि सहाय्यक क्रियापद गेली हे मिळून दोन्ही मिळून हे संयुक्त क्रियापद तयार झालेलं आहे तसं राबत हे धातुसाधित आहे दुसऱ्या वाक्यामध्ये आणि असतात हे सहाय्यक क्रियापद आहे आणि हे धातुसाधित आणि सहाय्यक क्रियापद मिळून राबत असतात तर यातून एकाच क्रियेचा बोध झालेला आपल्याला दिसतो याला संयुक्त क्रियापद असं म्हणतात तिसरं वाक्य आहे गरुने सर्व कामे झटपट आटपून घेतली आटपून घेतली हे संयुक्त क्रियापद आहे आणि चौथं वाक्य आहे मला चित्र रेखाटायला आवडते तर रेखाटायला आवडते हे संयुक्त क्रियापद आहे आता पहा खालील तक्ता वाचा व समजून घ्या आणि याच्यामध्ये पहिलं आपल्याला उदाहरण दिलेलं आहे पहिलं वाक्य सुरेश समुद्रात पोहू शकतो आता इथे आपण जर बघितलं तर पोहू हे धातुसाधित आलेलं आहे आणि त्याचं या पोहू या धातुसाधीचा मुख्य धातूचं कृदंत आहे तर पोहू म्हणजे इथे जर आपण बघितलं तर मुख्य धातू जो आहे पोह आणि त्याचं कृदंत इथं पोहू असं आलेला आहे आणि अर्थातच सहाय्यक क्रियापद जे आहे ते शक शकतो असं आहे धातूसाठी त्याला मदत करायला येणारं जे क्रियापद असतं त्याला सहाय्यक क्रियापद म्हणतात आणि अशा प्रकारे हे कृदंत आणि सहाय्यक क्रियापद मिळून संयुक्त क्रियापद बनतं पोहू शकतं हे संयुक्त क्रियापद पहिल्या वाक्यामध्ये आलेलं आहे दुसरं वाक्य आहे चोर पोलिसांना पोलिसाला पाहून पळाला आता याच्यामध्ये पाहून हे पाह या मुख्य धातूचं कृदंत म्हणून आलेलं आहे पळाला हे सहाय्यक क्रियापद आहे आणि धातुसाधित आणि सहाय्यक क्रियापद मिळून पाहुल पळाला हे संयुक्त क्रियापद इथे तयार झालेलं आहे आता तिसरं वाक्य आरोपीला आपली बाजू मांडू दे याच्यामध्ये मांडू हे धातुसाधित आहे दे हे सहाय्यक क्रियापद आहे आणि मांडू दे हे संयुक्त क्रियापद आहे आता चौथं वाक्य आहे पोस्टमन हल्ली रोज येऊ लागला आता याच्यामध्ये येऊ हे कृदंत आहे सहाय्यक क्रियापद लागला हे आहे आणि येऊ लागला हे संयुक्त क्रियापद आहे अशा प्रकारे आपण हा तक्ता समजावून घेतलेला आहे विद्यार्थी मित्र हो आपण या कवितेचा स्वाध्याय पूर्ण केलेला आहे याच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही या चॅनेलशी नेहमी या ठिकाणी संपर्कात राहा हा चॅनेल सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणींना सांगा त्यांनाही या चॅनेलचा उपयोग होईल आज आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबू धन्यवाद